म्हणजे काय येतो इथे? बीओटी म्हणजे काय आहे बरं का, बांधा हस्तांतर आणि वापरा या तत्वावरती हे बांधकाम त्यांनी चालू केले. तर या ठिकाणी बरं का विश्रामगृह, परत त्याच्यानंतर ही शाळा, पाच खोल्याच्या ऐवजी तिथं जवळजवळ 38 खोल्या, म्हणजे 52 विद्यार्थ्यांची संख्या असताना 38 खोल्या या ठिकाणी बांधल्या. आणि हे व्यापारी संकुल अशा 3 योजना या ठिकाणी ते करणार आहेत. आणि याच्या माध्यमातून गावातल्या लोकांना जे काही व्यापाराची गाळे वगैरे आहे ते गाळे त्यांना भाडेतत्वावर तिथे देणार आहेत. ए बांधकाम गाव वालों के खिलाफ आहे. इस बांधकाम के कारण जेजुरी गाव की जो बाजारपेठ आहे वो नष्ट हो जाएगी और बहुत से लोगों का व्यापार बेघर हो जाएगा. आठवड्याला या ठिकाणी जो बाजार भरतो, मग त्यांच्या शेतातला जो फ्रेश माल आहे तो या ठिकाणी दर आठवड्याला आपल्या संपूर्ण जेजुरी शहर आणि बाहेरचे सुद्धा जी लोक आहेत त्यांना सुद्धा इथं फ्रेश माल विकला जातो या ठिकाणी. ह्या नगरपालिकेच्या बांधकामाला पूर्ण गावकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे. बंदचे आव्हान केले, रास्ता रोको केलं, आज परत माग आम्ही साखळी उपोषण केलं, पोलिसांना निवेदन दिलं, सगळ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं. तसा याचा फायदा जेजुरीकर नागरिकांना नाही, शेतकऱ्यांना नाही, व्यापाऱ्यांना नाही, फक्त सत्ताधारी किंवा पुढारी बिल्डर हा विकसक जो बांधतोय त्यालाच याचा फायदा आहे. मोकळा स्पेस जेजुरीमध्ये राहणार नाही. इथं जर विकास केला तर मंडई होऊ शकते, अद्ययावत राष्ट्रीय सणांसाठी जागा वापरू शकतो, ध्वजारोहण वगैरे होऊ शकतं. इथे ग्राउंड नसल्यामुळं मुलांना वगैरे खेळायला ग्राउंड होऊ शकतो. जेजुरीमध्ये 8 ते 10 यात्रा आहेत वर्षामध्ये. त्या यात्रा काळामध्ये पार्किंगची उपलब्धता हीच असते की इथं गाड्या लागतात आणि लोक चालत वर जातात. यासाठी हे मुझे ऐसा लगता है हम सब मिलकर ये बीओटी प्रकल्प रोक सकते हैं. मेरा वीडियो देखने वाले को अपील करती हूँ कि माननीय जिलाधिकारी विकास देशमुख सर, इनको आप 9420490003 इस नंबर पे कॉल करके बदलाव के लिए मदद करें. मैं रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्य से, जेजुरी गांव से, इंडिया अनहर्ड के लिए.